मिकाह चॅप्टर 3 मिखा अध्याय 3 मी म्हणालो, याकोबाच्या प्रमुखांनो, इस्रायल घराण्याच्या सरदारांनो, ऐका, न्यायाची जाणीव तुम्हाला नसावी काय? तुम्ही बऱ्याचा द्वेष करिता व वाईटाची आवड धरिता, तुम्ही लोकांचे कातडे सोलून काढिता व त्यांच्या हाडावरच्या मांसाचे लचके तोडिता, तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता, ते त्याजवरचे कातडे सोलून काढितात, बहुगुण्यात टाकिलेल्या किंवा कढईत असलेल्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे ते त्यांची हाडे मोडून तुकडे तुकडे करितात, त्यासमयी ते परमेश्वराला आरोळी मारितील तरी तो त्यांचे ऐकावयाचा नाही, तो त्यासमयी त्यांना परांगमुख होईल, कारण त्यांनी दुष्कृत्ये केली आहेत। जे संदेष्टे माझ्या लोकास भकवितात, काही चावावयास मिळाले तर कल्याण असो असे जे म्हणतात, व ज्यापासून त्यास चावावयास मिळत नाही त्याबरोबर लढण्याची जे तयारी करितात, त्यांच्याविषयी परमेश्वर असे म्हणतो, तुम्हावर रात्र गुदरून तुम्हास दृष्टांत होणार नाही, तुम्हावर अंधार पडून तुम्हास भविष्य सांगता येणार नाही, संदेष्ट्यांवर सूर्य मावळेल, त्यांचा दिवस काळोख होईल, द्रष्टे लज्जित होतील, दैवज्ञ फजित होतील, ते सर्व आपली दाढी झाकितील, कारण देवाकडून काही उत्तर मिळणार नाही। मी तर याकोबास त्याचा अपराध आणि इस्रायलास त्यांचे पाप दाखवावयास खरोखर परमेश्वराच्या आत्म्याने, सामर्थ्याने, न्यायाने व बळाने पूर्ण आहे। याकोब घराण्यातील प्रमुख हो, इस्रायल घराण्याचे सरदार हो, जे तुम्ही न्यायाचा अभेर करिता व नीट आहे त्यास वाकविता, ते तुम्ही हे ऐका। तुम्ही रक्तपात करून सियोन व दुष्टाई करून यरुशलेम बांधिता, तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करितात, तिचे याजक वेतन घेऊन धर्म शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात, तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की, परमेश्वर आमच्या ठाई नाही काय, आम्हावर काही अनिष्ट येणार नाही। म्हणून तुमच्यामुळे सियोन शेताप्रमाणे नांगरितील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल।